नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही आमच्या चॅनलवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झामविषयी परीक्षेविषयी स्पेशली शिवाजी युनिव्हर्सिटीविषयी बोलत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवर परीक्षा देत असताना काय काय सेटिंग्स करायच्या आहेत वेबकॅम ऑडिओ गुगल क्रोमच यूज करायचं आहे की दुसरं कुठलं पण सॉफ्टवेअर किंवा ॲप तुम्ही यूज करू शकता या सगळ्यांविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो आजची सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट म्हणजे माझं रियल नेम रईसा शेख आहे आणि मी शिवाजी युनिव्हर्सिटीचीच एक फायनल इयर स्टुडंट आहे आणि मी माझ्या वेळेतून वेळ काढून तुमच्यासाठी फायनल इयर एक्झाम्सचे अपडेट घेऊन येत असते जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवत कर राहा तर चला मित्रांनो आता व्हिडिओ स्टार्ट करूया शिवाजी युनिव्हर्सिटीच्या फायनल इयर एक्झाम विषयी कुठलीही अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही यूटूब वर जाऊन रईसा शेख म्हणून सर्च कराल तर तुम्हाला आमचं चॅनल मिळून जाईल तुम्ही तिथे ते अपडेट चेक करू शकता सर्वात आधी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते उद्या एक्झाम आहेत तुमच्या पण आणखीन हॉलटिकीट आलेलं नाही आहे तरी काळजी करू नका तुम्ही युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी एक्झाम सेक्शनमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला वेलकम टू तु शिवाजी युनिव्हर्सिटी एक्झाम पोर्टल असा इंटरफेस दिसेल यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन अपिअरिंग स्टेटस ऑनलाईन ऑफलाईन एक या ठिकाणी टेक्स्ट दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा पी आर एन एंटर करायचा आहे पी आर एन एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा कोर्स तुमचा पी आर एन तुमचे नेम आणि एक्झामसाठी प्रोविजनल टाइम टेबल दिसेल त्या टाईम टेबलमध्ये तुम्ही तुमचा कोर्स कोड पाहू शकता आणि एक्झाम डेट पण पाहू शकता इस्पेशली माझ्या एक्झाम्स अकरा बारा ते बारामध्ये होत्या त्या टाईम चेंज होऊन दीड ते अडीचमध्ये झालेला आहे तसा तुमचा पण एक्झाम टाईम चेंज झाला असेल तुम्ही चेक करा एकदा आणि कन्फर्म करून घ्या विद्यार्थी मित्रांनो एक्झामविषयी सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया वेबकॅम विषयी तर युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल सर्क्युलरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एक्झाम देत असताना वेबकॅम अलो करू शकता किंवा तुम्हाला बंद ठेवायचं आहे तर बंद पण ठेवू शकता आणि इस्पेशली ऑडिओविषयी त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे त्यामुळे मी कुठलीच ऑडिओविषयी फ्रॉड इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करत नाही आहे ज्यांची इच्छा असेल म्हणजे ज्या स्टुडंटची इच्छा आहे की वेबकॅम चालू असावा त्यांनी वेबकॅमला अलो करावं किंवा न नसेल करायचं तर तुम्ही डेनी करू शकता त्यातल्या त्यात आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट युनिव्हर्सिटीच्या सर्क्युलरमध्ये आणि युनिवर्स युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईनच्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झामसाठी फक्त गुगल क्रोम ब्राउजर यूज करायचं आहे तेही त्याचं लेटेस्ट व्हर्जन यूज करायचं आहे तुम्ही एज यूज करू शकत नाही कुठलंच किंवा मोजिला फायरफॉक्स इवन तुम्ही यूज करू शकत नाही तुम्ही फक्त गुगल क्रोम यूज करा आणि कुठलीही रिस्क घेऊ नका एक्झामविषयी एक्झाममध्ये काही अडचण आली तर युनिव्हर्सिटीनी हेल्पलाईन नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातल्या तुम्ही कुठल्याही नंबरवर कॉल करून टीचर्सना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता हे ते हेल्पलाईन नंबर्स आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा लिहून पण घेऊ शकता पण हे क हेल्पलाईन नंबर तुमच्या जवळ असू देत एक्झाम देत असताना किंवा कोणताही प्रॉब्लेम आला एक्झाम देत असताना कोणीही गरजेला पडणार नाही कारण सगळ्यांची एक्झाम एकाच टायमिंगला आहे तुम्ही लवकर पटकन या नंबरवर कॉल करा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लगेच एक्झाम द्या आता एक्झाम मोबाईलवरून देत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स ऑफ करायचे आहेत जर नोटिफिकेशन्स आले तर त्यांना वाटेल की तुम्ही काहीतरी कॉपी करत आहात काहीतरी तुम्ही मध्ये चिटिंग करत आहात त्यामुळे तुमची एक्झाम टर्मिनेट होऊ शकते तर आता नोटिफिकेशन कसे कर ऑफ करायचे तुम्ही एखादं जे यूट्यूबचे जास्त नोटिफिकेशन येतात किंवा कुठले पण फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगते तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जाऊन हाईड ऑल नोटिफिकेशन करू शकता एका ता तासासाठी किंवा तुम्ही पर्टिक्युलर ॲपच्या त्या नोटिफिकेशन ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते हाईड करू शकता इस्पेशली जे नवीन नवीन नवी अँड्रॉइड निघालेले आहेत त्यात सेटिंग्स आहेत हाईड करायचे ॲप जर तुम्हाला हे नोटिफिकेशन बंद करायचं खूपच कुटाना वाटत असेल तर तुम्ही ॲप एनक्रिप्ट केलेलं असा असेल नसेल किंवा काहीही फरक पडत नाही आहे तुम्ही तिथून जाऊन डायरेक्ट ॲप पण हाईड करू शकता फक्त जे गुगल क्रोम आहे आणि जे काही बाय डिफॉल्ट ॲप आहेत ते ठेवा दुसरे ॲप तुम्ही हाईड करू शकता आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही एक्झाम देत असताना तुम्ही कुठलाही इनकमिंग कॉल रिसीव करू शकत नाही जर तुम्ही रिसीव केला तर ही चिटिंग म्हणून मानली जाईल आणि तुमची एक्झाम टर्मिनेट होऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचा फोन डी एन डीवर ठेवा काहीही करा पण इन्कमिंग कॉल रिसिव्ह करू नका आणि विद्यार्थी मित्रांनो कालच आलेल्या युनिव्हर्सिटीच्या एका पी डी एफमध्ये ऑनलाईन क्वेश्चन अँड आन्सर्सच्या पी डी एफमध्ये त्या त्यांनी सांगितलं होतं की काही काही स्टुडंट एक्झाम देत असताना त्यांची वेबसाईटमध्येच बंद पडत आहे तर तुम्ही स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी बसा एक्झामसाठी आणि जर तुम्ही मॉक टेस्टला दुसरा मोबाईल यूज केला आहे आणि आता एक्झामला दुसरा मोबाईल यूज करताय तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही दुसऱ्या पण डिव्हाइसवर लॉग इन करू शकता आमचे दोन तीन व्ह्युअर्सच्या कमेंट होत्या की त्यांना पी आर एन वेगळा आलेला आहे म्हणजे लास्टचे दोन डिजिट चुकीचे आलेले आहेत तर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि त्यांना तुमचे डाउट क्लिअर करून घ्या कारण एक्झाममध्ये जर प्रॉब्लेम आली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन होईल आणि तुमची एक्झाम मिस होऊ शकते मग तुम्हाला नंतर एक्झाम द्यावी लागेल मित्रांनो आशा करते आपल्या सर्वांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल मी लवकरच चॅनलचं नाव चेंज करत आहे मी माझ्या चॅनलचं नाव ए आर रईसा शेख ठेवणार आहे तुम्ही माज जर फायनल इयर एक्झामविषयी शिवाजी युनिव्हर्सिटीचं कुठलं पण अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबला रईसा शेख म्हणून सर्च करा तुम्हाला ते व्हिडिओज भेटून जातील आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करा लवकरच आपण लाईव्ह क्वेश्चन अँड आन्सर सेशन घेऊन येणार आहोत आपण एक्झाम झाल्यानंतरही आपण डिस्कस करणार आहोत एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कसे कसे एक्सपिरियन्स आले ते आम्हाला कमेंट करून कळवत राहा कारण आम्हाला पुढची व्हिडिओ कळा करायची पण थोडीशी आयडिया येईल तर चला मित्रांनो भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन फायनल इयर एक्झामविषयी तोपर्यंत चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स